ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कुरुंदवाडातील शिकलकर वसाहत कॉर्नरला गतिरोधक बसवा, अन्यथा महामार्गावर रास्ता रोको करण्याचा इशारा. कुरुंदवाड येथील बसस्थानक मार्गे असलेल्या शिकलकर वसाहतीलगतच सलगरे 5 मैल हा महामार्ग गेला आहे. या महामार्ग वसाहतीला लागूनच असल्याने वसाहतीमधील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. यामुळे तात्काळ या ठिकाणी वसाहतीच्या दोन्ही बाजूला कॉर्नर वर गतिरोधक बसवावा, अन्यथा रास्ता रोको करून आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या मार्गावरून अवजड व ऊस वाहतुकीची मोठी वर्दळ असते. या परिसरात बसस्थानक, शाळा, महाविद्यालय असल्याने दुचाकी व पादचाऱ्यांची वर्दळी सकाळ संध्याकाळी मोठ्या प्रमाणात असते. या मार्गावरून भरधाव वेगाने वाहने जात असल्याने येथील शिकलकर वसाहतीमधील नागरिकांना व लहान मुले महिला यांना घरातून बाहेर पडणं मुश्किलीचं झालं आहे. येथून जाणाऱ्या वाहनांना ब्रेक लागावा यासाठी संबंधित बांधकाम खात्याने या ठिकाणी तात्काळ गतिरोधक बसवावा अशी मागणी शिकलकर वसाहतीतील नागरिकांची आहे. तात्काळ या ठिकाणी गतिरोधक न बसवल्यास या ठिकाणी रास्ता रोको करणार असल्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे. गोपीनाथ गुलाब शिकलकर माझे नाव. जो रोड रिंग रोड केलेला आहे तो रिंग रोड अतिशय घातक झालेला आहे आणि फुल स्पीडनं वाहनं चाललेले आहे. रोड क्रॉस करण्यासाठी कमीत कमी 15 ते 20 मिनटं लागतात. ह्याच्यापूर्वी बरेच अपघात झालेले आहेत. अपघात म्हणजे एक ट्रॅक्टर घरात घुसलेला होता. दोन तीन अपघात होऊन तिथं आहे ना मृत्यू झालेले आहेत. तरी आहे ना ह्याचे शासनाने लक्ष देऊन स्पीड ब्रेकर करावं ही आमची इच्छा आहे. महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण, कुरुंदवाड.